अवसर नाहीच भिजायला पाहिजे. पण 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 तुम्हाला मिंत्रावरती एम मिळू शकतात. नमस्कार मित्रांनो, सोमनाथ नागवडे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्चे एकदा स्वागत. मित्रांनो, पर्यटन आणि लाईफस्टाईलबद्दलचे व्हिडिओज घेऊन दर शनिवारी मी तुमच्या भेटीला येत असतो. जर तुम्हाला अशा व्हिडिओजमध्ये रस असेल तर जरूर हा चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील नोटिफिकेशन्सची बेल जरूर दाबा, जेणेकरून नेक्स्ट आलेला व्हिडिओज तुम्हाला लगेच पाहता येईल. मित्रांनो, हे आहे हाडशी लेक. मागे जो दिसतोय तो तिकोना किल्ला आणि आपण आहोत आता ते आहे हाडशीचं लेक. पळवण वरून पुढे आल्यानंतर आपण हाडशीला येतो. इथे येण्यासाठी तुम्हाला पौड फाटा, पौड रोड, भुगाव मार्गे तुम्हाला हाडशी, कोळवण या गावांना यावं लागेल. या बाजूला प्रचंड फिरण्यासाठी ठिकाणं आहेत. या वातावरणात या ठिकाणी भेट देणं, आहा मस्त आल्हाददायक वातावरण, खूप मस्त वाटतं या ठिकाणी. आणि हे आहे हाडशीचं तळं. या बाजूची जर आजूबाजूची अट्रॅक्शन सांगायचं झालं तर तिकोना पिकनिक रिसॉर्ट, हाडशीचं विठ्ठलाचं मंदिर, तिथे संत दर्शन नावाचं पण एक पाहण्यासारखी छान गोष्ट आहे, ती पण जरूर पहा. आणि या तळ्यामध्ये नक्की बोटिंग करा, खूप भारी. मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत आत्ता तिकोना पिकनिक रिसॉर्टला. तिकोना पिकनिक रिसॉर्ट 14 ऑगस्टपासून सुरू होत आहे. चला मी तुम्हाला आतून दाखवतो तिकोना पिकनिक रिसॉर्ट कसं आहे ते. बघा, इथे सगळे खेळण्याचे साहित्य आहेत, झोके आहेत सुरुवात नसल्यामुळे. बघा आता खूप मस्त रिसॉर्ट आहे, एकदम खूप भारी वातावरण आहे. आणि पाहिलं त्या मस्तपैकी गाड्या छान पार्क करता येतात आणि पार्क करून तुम्ही इथल्या जागेमध्ये मस्त खेळण्याची सुरुवात आहे. झोपायला आहे आणि हा तळ्याकाठी स्पॉट असल्यामुळे मित्रांनो, आम्ही आलो आहे खास तिकोना पिकनिक रिसॉर्टला भेट द्यायला. हे माझ्या मित्राचं रिसॉर्ट आहे,
खास एखादं रिसॉर्ट पाहिजे असेल निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि तळ्याच्या जवळ एखाद्या, तर हा एक उत्तम पर्याय आहे. याचं नाव आहे तिकोना पिकनिक रिसॉर्ट. तिकोना पिकनिक रिसॉर्ट हे सुरेश मराठे हे स्वतः चालवतात. अत्यंत सर्जनशील पर्सन आहे, खूप मस्त खायला घालतात, खूप प्रेमाने खाऊ घालतात आणि इथली सेवा एकदम जबरदस्त असते. आम्ही अनेकदा इथे राहिलो आहे, आज इथे आलो आहे. त्यांना आजच परवानगी मिळाली आणि 14 तारखेपासून ते सुरू करणार आहेत. एक नंबर रिसॉर्ट आहे हे. हडशी तळ आहे मागे जे दिसते ते, हडशी तळ आहे आणि हडशी तळ्याच्या एकदम काठावरती हे रिसॉर्ट आहे. जो मागे दिसतोय तो आहे तिकोना किल्ला. त्या तिकोना किल्ल्याला जर सकाळी सकाळी आपण मस्त लवकर येऊन ट्रेकिंग केलं तर नाश्त्यासाठी इथे यायची मस्त सोय आहे आणि दिवसभर तुम्ही इथे घालू शकता. आयदर दिवसाचं पॅकेज घेऊ शकता किंवा स्टे सुद्धा करू शकता. मस्त वातावरण आहे, एक नंबर हवा सुटली. ढग आहेत तिकोना किल्ल्यावरती, ढग आहेत. इथून जो तुम्हाला दिसतोय हा स्पॉट, तो बोटींचा स्पॉट आहे. तिथून बोटी सोडतात, म्हणजे ते बोट हाऊस आहे ॲक्च्युली हडशी तळ्याचं. आणि हे हडशी तळ्याच्या बरोबर काठावर असलेलं रिसॉर्ट आहे. छान वातावरण, झोके बाजा एकदम ताणून द्यायचे, मस्त झोपायचं आणि हवे ते खेळ खेळायचे. आणि ग्रिल पण आहे बघा, असं मस्त ग्रिल, याच्यामध्ये फिश चिकन वगैरे ठेवून त्याच्यात ग्रिल खाऊ शकतो. श्रावण आहे, असलं तोंडाला पाणी सुटले. खूप भारी, याला बघून तर अक्षरशः कंट्रोल नाही होते. यू शुड ट्राय इट. यस, झोपलेली आहे पब्लिक. मस्त इथे पडी मारू शकतो. मस्त आंब्यांच्या रानामध्ये इथे फोटोग्राफी चालू आहे आमची. आणि फोटोग्राफी बघायची पोज देतात, एक एक्सपर्ट कॅमेरामन आणलाय. अगं तुला चालतच ठेवले, कधीच झाले. ऋषराज नागवडे, खतरनाक फोटोग्राफी. मोकळ्या जागांमध्ये ते तंबू लावतात आणि इथल्या टेंटमध्ये राहायचं, या तळ्याकाठी राहायचं. मस्त रम्य सकाळ. इथं वुडन ब्लॉक्स आहेत, त्याच्यावरती तुम्ही बसून मस्त तुमची बैठक मारू शकता. ऑसम टेस्ट देतात मराठे साहेब. आणि जागा बघा ना, काय निसर्गरम्य जागा. तळ्याला जाणारा प्रवाह आहे, वरून येणारं पाणी तिथे अडवले आणि मस्त धबधबा तयार झालेला आहे. पहिला छान आहे ना, वा, मन प्रसन्न झालं.